हॅलो, आज आपण बघूया अद्रकवाली चहा कशी बनवायची। हे पातेले मी इथे ठेवलं आहे, याच्यामध्ये एक कप पाणी घातलं आहे, गॅस मीडियम चालू केला आहे आणि याच्यामध्ये मोठा एक चमचा भरून खिसलेलं अद्रक घातलं आहे। अद्रक घातल्यावर याला आपण 1 ते 2 मिनटं छान उकळवून घेणार आहोत। त्या अद्रकचा पूर्ण स्वाद पाण्यामध्ये उतरला पाहिजे, त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये चहा पावडर घालणार आहोत। तर इथे मी 2 चमचे चहा पावडर घालणार आहे आणि याला एकदा हलवून घेऊया, छान चमच्याने ढवळून घेऊया। तर इथे आता हे छान उकळले, आता याच्यामध्ये मी साखर घालणार आहे 3 चमचे, कारण की मी 2 कप चहा बनवणार आहे। तर गोड तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। तर आता इथे हे छान सगळं व्यवस्थित उकळलं आहे, साखर पण विरघळलेली आहे। आता याच्यात मी त्याच कपाने कप भरून दूध घालणार आहे। तर इथे हे दूध घालून झाले आणि दूध घातल्याच्या नंतर थोडा वेळ आपण याला उकळवून घेणार आहोत। दूध घातल्यानंतर चहा जास्त उकळायचा नाही, नाही तर त्याची टेस्ट चेंज होते। तर इथे छान असं हा चहा उकळला आहे आणि तो छान झाला आहे। तर आता हा चहा मी कपामध्ये ओतून घेते। तर इथे हा ओतताना दिसतोय मस्त टेस्टी असा चहा झाला, त्याचा सुगंध पण छान येतोय। तर हा आपला 2 कप चहा रेडी झालेला आहे। बाहेर मस्त पाऊस पडतोय आणि त्याच्यासोबत हा गरम गरम अद्रकवाला चहा। आपण सगळं अगोदर घालून जर अद्रक घातली तर चहा फुटतो, हा माझा स्वतःचा अनुभव आहे। व्हिडिओ आवडला लाईक करा, नक्की शेअर करा माझ्या चॅनलला। अजून सबस्क्राईब नसेल केले तर लवकर करा, बाजूचे बेल आयकॉन बटन दाबा, जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल। तुम्ही मला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करू शकता। थँक्यू, बाय।